निवडणुका म्हटलं की मुद्दा महत्त्वाचा असतो. या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? या निवडणुकीचा एकच मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे देशाचं प्रधानमंत्री कोण झालं पाहिजे. बघा, दोन आघाड्या, एकीकडे मोदीजींच्या नेतृत्वात आमचं NDA आणि महायुती आहे, दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात त्यांचं एक 26 पक्षांचं जे काही गठबंधन तयार झालं आहे ते इंडिया आघाडी आहे. त्यामुळे या निवडणुकीचा विषय एवढाच आहे की देश कोणाच्या हातात दिला पाहिजे, देशाचं प्रधानमंत्री कोण झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की लोकांनी ते निश्चित केलं आहे की मोदीजींच्या हाती देश द्यायचा आहे, त्यामुळे जो मोदीजींसोबत उभा राहील जनता त्याच्या बाजूने उभी राहील. म्हणूनच तुमच्या प्रचारात नेहमी वारंवार उल्लेख येतो की तुमचं मत तुम्ही कोणाला देत आहे, नरेंद्र मोदींना देत आहे की विरोधी पक्षांना देत आहे, आणि तो जो चेहरा तुम्ही एक केला आहे तो नरेंद्र मोदी चेहरा केला आहे. पण नरेंद्र मोदी हाच केवळ चेहरा ठेवून निवडणुका जिंकता येते? प्रश्न हाच चेहरा ठेवण्याचा विषयच नाही, चेहराच तो आहे. आणि ही देशाची निवडणूक आहे ना, देशाचा प्रधानमंत्री निवडण्याकरता आपण वोट करतो. जरी आपण आपल्या सदस्याला वोट करत असलो तरी अल्टिमेटली त्या सदस्याकडनं अपेक्षा काय आहे, तर त्याने देशाचे प्रधानमंत्री निवडायचे आहेत. त्यामुळे तोच चेहरा आहे, तोच चालणार आहे आणि लोकांना तोच हवा आहे. पण मग त्यामुळे असा मेसेज किंवा विरोधकांकडून प्रचार होतो ना की फक्त मोदींच्या नावावर मत मागतात, त्या उमेदवाराचं तिकडच्या कार्यकर्त्यांचं त्याचं काम महत्त्वाचं नाही का, हा देखील मुद्दा येतो? असं नाही आहे. जर आमचा मेंबर ऑफ पार्लमेंट त्या ठिकाणी असेल, त्यांनी केलेलं काम देखील आम्ही सांगतो, ते लोकांपर्यंत पोचवतोच. पण आता आमच्याकडे मोदीजींसारखा नेता आहे की जो लोकांना हवा आहे, तर तो आम्ही का दाखवू नये? आता त्यांच्याकडे राहुलजी आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित दाखवताना अडचण होत असेल. आमच्याकडे अशी अडचण नाही आहे, आमचा नेता लोकांना हवा आहे.